सिरसपेट तेलीपुरा हनुमान मंदिर के सामने पानी के टंकी पर क्षेत्र के सैकड़ों नागरिक आश्रित है, पर पिछले कुछ दिनों से ये टंकी फूट गई है। साथ ही टंकी के स्टैंड को जंग लग गया है, जिस कारण कभी भी बड़ा हादसा होने की संभावना हो सकती है। इसलिए जल्द से जल्द इस समस्या का समाधान हो, ऐसी मांग आम आदमी पार्टी द्वारा की गई। नमस्कार, मैं कृतल पीयूष अकरे, आम आदमी पार्टी युवा आघाड़ी राज्य समिति सदस्य। गेल्या काही महिन्यापासून सिरसपेट माकडेची चक्की हनुमान मंदिरजवळ एक पाण्याची टंकी आहे, त्याचा जो स्टँड आहे तो कुजलेला आहे। त्यासाठी वारंवार आम्ही निवेदन दिले, परंतु त्याच्यावर काहीच ॲक्शन झालेली नाही। तो स्टँड इतका कुजलेला आहे की कधीही तो पडू शकते आणि अपघात होऊ शकते। याचं अगर त्याचा ते तो कुजलेला स्टँड पडून पडला तर आणि दुर्दैवाने काही हानी झाली तर याचं जिम्मेदार कोण असणार? आणि आता आपल्याला माहीत आहे की उन्हाळा दिवस आहे, पाण्याची समस्या आहे, तर त्याच्या ते टंकी पडल्याने पाणीसुद्धा पाण्याची समस्या तिथे वाढतील। याची सर्वस्व जिम्मेदार महानगरपालिकाची राहतील, परंतु महानगरपालिका याच्यावर आताही गंभीर नाही। आम्ही बघू, आम्ही करू, या गोष्टीवरच ते अडून आहेत। त्यासाठी आज आम्ही सिव्हिल लाईन इथे निवेदन दिलेले आहे। आता बघू आपण नागरिकांची काय बोलणं आहे त्यावर। आमच्या एवढ्या समस्या आहे, सर्व नागरिकांसाठी पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे। एक तर सरकारी नळातून मिळणारं पाणी फार कमीच मिळते, पण हे सार्वजनिक ज्या विहिरीवर हा पंप बसवलेला आहे तो पंप नादुरुस्त, म्हणजे पाण्याची टाकी फुटलेली आहे, पाण्याची जी टँक आहे ती फुटलेली आहे, अर्धं पाणी वाया जाते आणि खालचं जे स्टँड आहे ते थोडंसं जीर्ण अवस्थेत आहे, त्यावरती केव्हा धोका होईल हे सांगता येत नाही। याकरिता आम्ही महानगरपालिकेच्या प्रत्येक झोनला आम्ही याचं निवेदन दिलेलं आहे, सिव्हिल लाईन मुख्य झोनलाही निवेदन दिलं आहे, त्याच्यानंतर यांनी कुठलीच कारवाई केली नाही। या निवेदनाला कमीत कमी 15-16 दिवस होऊन गेले, पण याच्यावर काहीही ते उत्तर देऊ शकले नाही।